नमस्कार, मी रश्मी, एमकेएन ब्युटी स्टार या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। महिलांचा कुतूहलाचा विषय म्हणजे सौंदर्य, आणि याच विषयी तुमच्यापर्यंत काही महत्वाच्या गोष्टी पोहोचवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम सुरू केलाय। आज आपण सौंदर्याविषयी ज्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्या गेल्या 25 वर्ष सौंदर्य शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या सौंदर्य तज्ञ आहेत। त्यांनी अमेरिकेतून अरोमा थेरपी, मेकअप या विषयांचं प्रशिक्षण घेतलंय। त्यांनी फेशियलच्या विविध पद्धती देखील विकसित केल्या आहेत। ब्लिचिंग शिवाय टॅन कसा घालवावा हे संपूर्ण नैसर्गिक थेरपी त्यांनी विकसित केली आहे। गुपित तजेलदार त्वचेचे या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत। सौंदर्य विश्व या मासिकाच्या त्या संपादिका सुद्धा होत्या। अशा या सौंदर्यवान हुशार व्यक्तिमत्वाचं नाव आहे नीलिमा भोसले। नीलिमा मॅम, आपलं खूप खूप स्वागत नमस्कार आमच्या या विशेष कार्यक्रमात। तर पहिला प्रश्न तुम्हाला मी विचारते की सौंदर्य म्हणजे नेमकं काय आणि तुमच्या दृष्टिकोनातून त्याची परिभाषा काय? सौंदर्याची परिभाषा जर करायचं म्हटलं तर ती खूप अवघड आहे आणि तशीच सोपी पण आहे। अवघड अशासाठी की सौंदर्य हे काही छोट्याशा गोष्टी मागे मागू शकत नाही जनरली, आणि सौंदर्य हे माझ्या दृष्टीने प्रत्येकाच्या बघण्याच्या दृष्टीने दृष्टीवर अवलंबून असतं। त्याला अथांगतेचे अनेक पदर आहेत सौंदर्याला। जसं आपण विचारायला गेलं तर एखादं फॉर्म किंवा स्ट्रक्चर, त्याचा आकार, त्याचा रंग हे जसं महत्वाचं असतं, तसंच त्याच्याकडे बघणारी दृष्टी जी आहे ती खूप महत्वाची असते। जसं एखादा मूर्तिकार चित्र काढतो, जसा एखादा मूर्तिकार दगडाला एक सुंदर शिल्प म्हणून घडवतो आणि एखादा चित्रकार खूप सुंदर चित्र काढतो, ह्या त्याला काढण्याचा जो त्याचा दृष्टिकोन आहे मागचा हा जसा महत्वाचा आहे, तसंच एखादी सौंदर्य तज्ज्ञ कुठल्याही व्यक्तीला खूप सुंदर करू शकते। आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टींचे काही निकष आहेत, काही परिमाण आहेत, काही टप्पे आहेत, आणि या सगळ्या टप्प्यांकडे बघताना त्या निकषांवर जे काही जोपासलं जातं ते बघितलं जातं, परखलं जातं, ते सौंदर्य म्हटलं जातं। आणि या निकषावर सौंदर्याची जी संवर्धन म्हणून म्हटलेलं आहे, या संवर्धनेमध्ये जे बसलं जातं त्यालाच सौंदर्य असं म्हटलं जातं। तर मला असं विचारायचंय की सौंदर्याचा हा प्रवास तुम्ही कसा सुरू केलाय आणि तो कसा सुरू होतो, म्हणजे तुम्ही त्याकडे कसं पाहता? जसं मला म्हणायचंय की सौंदर्याचा निकष प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, आणि सौंदर्याचा जो प्रवास आहे ना, माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा प्रवास आहे। आणि जसजसं माणसाचं वय वाढतं, म्हणजे जन्म झाल्यावर एखाद्या लहान मुलाला जसं आपण विचार करतो साबण काय वापरायचा किंवा एखादं तेल कुठलं वापरायचं असा जसा विचार करतो, तसतसं जसजसं तो मुलगा वयात येतो प्रत्येक माणसाच्या गरजा बदलतात। वयाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाच्या गरजा बदलतात, त्याचे विचार बदलतात, त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। आणि हे सगळं करताना म्हणजे हे खूप मोठं आहे, म्हणजे हे छोट्याशा गोष्टीत सांगतात नाही, या साऱ्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासामध्ये ही ब्युटी इंडस्ट्री जोपासली जाते आमची। आणि या ब्युटी इंडस्ट्री पूर्ण त्याच्यावर म्हणजे सौंदर्याची एक उद्यम नगरी या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासामध्ये खूप महत्वाचा रोल निभावती आहे। तर मॅम, मला विचारायचं की आजकाल मेकअपचं खूपच फॅड निघालंय, तर तुम्ही याबद्दल काय विचार करता? हो, मेकअपचं फॅड निघालेलं आहे, कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणासाठी समारंभासाठी मेकअप हा लागतोच आहे। आणि मेकअप हा नुसता मेकअपच म्हणता येणार नाही, कारण मेकअपच्या मागे अनेक घटक आहेत। म्हणजे जसं एखादीला जर मेकअप करायचा असेल तर आम्ही विचार करतो की तो कुठल्या कार्यक्रमाला कुठल्या समारंभाला मेकअप करायचा आहे, तो इनडोअर आहे का आउटडोअर आहे, कुठला कार्यक्रम आहे, आणि त्या मुलीचं किंवा ती महिला किंवा मुलगी जी असेल तिचं वय काय आहे हे सगळं विचारात घेतो। पण त्याचबरोबर नुसता मेकअप नाही म्हणता येणार, तिच्यासाठी त्याची स्किनची तयारी, त्यासाठी तिचं पार्लरमध्ये जाणं आलं, पार्लरच्या वाऱ्या कराव्या लागतात थोडक्यात, मग तिचा मेकअप, मग तिची केशरचना, मग ओव्हरऑल तिला तिचे जे कपड्यांची निवड बघता येते, नंतर तिचं चप्पल काय घालणार आहे, पर्स काय घेणार आहे, त्याच्यानंतर त्या पर्समध्ये तिला टिश्यूज लागतात, लिपस्टिक्स लागतात, कॉस्मेटिक्स लागतात, क्लचर कुठलं त्या पर्समध्ये वापरणार, इतके अनेक त्या मेकअपला पैलू आहेत आणि अँगल्स आहेत। आणि ह्या सगळं ओव्हरऑल करून त्या बाईला किंवा मुलीला आम्हाला सजवावं लागतं। आणि मेकअप करताना म्हणून तर म्हणतात ते शास्त्र खूप असं खूप एक्सपांड झालंय पूर्वीचा मेकअप, आणि आता तर खूप महत्वाचं आहे, कारण 3D HD कॅमेरे आलेत आता आणि ते इतके तुमच्या चेहऱ्यावरचे बारकावे टिपतात, त्यामुळे मेकअप एक ऍज अ सायन्स म्हणून खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालंय। म्हणजे तुम्ही कोणालाही सुंदर करू शकता का? हो, निश्चित, तू प्रश्न अगदी बरोबर विचारलेला आहे।
कारण पूर्वी मेकअप करायचा तर खूप सुंदर चेहरा असला तर मेकअप चांगला दिसतो. आता आम्हाला कुठलाही चेहरा म्हणजे आम्ही कॅनव्हास सारखा धरतो, ते कॅनव्हासला आम्हाला आधी छान तयार करावं लागतं, तिचं पोत तयार करावं लागतं. आणि आम्ही कोणालाही कुठल्याही स्वरूपात म्हणजे ब्युटी इंडस्ट्री एवढी मोठी झालेली आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारात तिची स्किन चांगली हवी असेल करू शकतो, तिचा स्वरूप बदलायचं असेल चेहरा तरी बदलू शकतो, आम्ही कोणालाही सुंदर करू शकतो. हे सायन्सच खूप मोठं वाढलेलं आहे. आणि म्हणतात ना मेकअप मध्ये आपण बघायला गेलो तर आता तर 3D HD कॅमेरे आले, त्यामुळे बारकावे चेहऱ्याचे खूप लवकर टिपले जातात. आणि त्यामुळे मेकअपचं सायन्स पहिल्यांदा कसाही मेकअप केला चालायचं, आता त्या मेकअपचं सायन्स त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आणि नक्कीच आम्ही कोणालाही छान करण्यासाठी मदत करू शकतो. तर पुढचा प्रश्न असा आहे की काही स्त्रियांच्या पुरुषांच्या त्वचा या काही न करता छान आणि एकदम अशा नितळ असतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, तू अगदी छान विचारले प्रश्न, पण हे फार रेअर आहे. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांची त्वचा नितळ असेलच असं नाहीये. मी मगाशीच म्हटलं की सौंदर्य हे प्रत्येकाच्या बघण्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं. तसं कोणाला काय, कोणाचे केस छान असतात, कोणाचे डोळे छान असतात, कोणाचं हास्य चांगलं असतं, कोणाचे दात छान असतात, कोणाचं एक ओव्हरऑल व्यक्तिमत्व चांगलं असतं, मोहक बोलणं पण सुद्धा असतात, डोळे पण सुंदर असतात. तर हे कसं आहे की हे प्रत्येक जण जसं बघतो त्याच्यावर मी अवलंबून असतं असं जेव्हा आपण म्हणतो, तर त्याच्यावर नितळता ही त्याच्यावर अवलंबून नसते. ही तुम्हाला प्रत्येक नितळता असण्यासाठी, ही नॅचरल नितळता असणं ही वेगळं आणि तुम्हाला ती तयार करावी लागते तुमच्या स्किनला, हे सगळं वेगळं. म्हणजे त्याचा परत एक वेगळा सायन्स आणि शास्त्र आहे ते करण्यासाठी. आणि मग दुसरं पण अजून मला असं सांगायचं की प्रत्येक सपोज एखाद्या व्यक्तीला हास्य नाही किंवा काही नाही, एखाद्या व्यक्तीमध्ये काही नसतं तरी ती व्यक्ती आपल्याला खूप आवडते, याला काही कारण नाही सांगता येत. पण तुम्हाला तुला एक सांगते की प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे एखाद्याचं मन खूप सुंदर असेल तर ती व्यक्ती खरंच खूप सुंदर दिसते. फक्त मन तुमचं छान असायला हवं. मनावर मी तुला अजून एक सांगू शकते की स्त्री सगळ्यात सुंदर कधी दिसते, तर मला अजून एक सांगायचं की ती प्रेमात पडल्यावर खूप सुंदर दिसते. कुठलाही पुरुष किंवा स्त्री जेव्हा प्रेमात पडतात त्यावेळी त्यांचे जे भावभावनांचे तरंग त्यांच्या चेहऱ्यावर उमटतात त्यावेळी ती खूप सुंदर दिसते. राधेला राधा माता माहितीच असेल, त्रिकुणाची राधा. राधा ही खूप सुंदर स्त्री होती आणि म्हणजे तिचे सौंदर्याचे 25 निकष मानलेले सांगितले गेलेले आहेत. पण राधा माता त्याच्याही पलीकडे होती, म्हणजे एक अद्भुत स्त्री होती. पण सौंदर्याचे निकष त्या काळात सुद्धा होते, जे लॉज आपण म्हणतो या कॅटेगरीमध्ये सौंदर्य बघितलं जात होतं. त्याचबरोबर असं मला म्हणायचं की जसं राधेचं सौंदर्य खूप सुंदर होतं, तसंच प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य वेगवेगळ्या टप्प्यांवर खूप छान असतं. जसं मी मगाशी म्हटलं, प्रेमात पडलेली स्त्री सुंदर असते, बाल्यावस्थेतली मुलगी छान असते, किशोर अवस्थेतली चांगली असते. स्त्री म्हणून एखादी स्त्री पद मिळवते जेव्हा ती लग्न करून विवाह झाल्यावरची जी स्त्री असते ती वेगळी असते, मातृत्व अवस्थेत असते. याचबरोबर मला अजून एक सांगायचं तुला की जबाबदारी, बऱ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्त्रिया तू बघत अशी की वेगवेगळ्या फील्डवर जबाबदाऱ्या करणाऱ्या स्त्रिया निभावतात, त्यावेळेला त्या जबाबदाऱ्या पेलवताना तुला त्यांचा एक आतून येणारा जो कॉन्फिडन्स आणि हे असतं ना, त्याच्यामध्ये त्यावेळी स्त्री खरंच खूप सुंदर असते. आणि या सगळ्या सुंदरतेवर मी तुला सांगते की मी राधा माझं जेव्हा कवितेचं पुस्तक लिहिलं, असंख्य स्त्रिया अशा मला यायच्या आणि मला त्यांच्या सगळ्या दुःख जेव्हा सांगायची किंवा त्यांचे प्रश्न मला बघायचे, त्यावेळी त्या सगळ्यांच्या या सगळ्या प्रश्नांचं, त्यांचं सौंदर्य मी त्या राधा मी राधा या कवितेत अनेक कवितेमध्ये मी टिपलेलं आहे. आणि मला म्हणून स्त्री अशी वेगवेगळ्या टप्प्यांवर खूप छान वाटते आणि तिने राहावं चांगलं असं मला नेहमी वाटतं. की बऱ्याच जणी छान राहत नाही तर मी नेहमी म्हणते तुम्ही का छान राहत नाही ना, काय प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणांना? तर सुंदर राहणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की मॅम, की काही स्त्रियांना नाही आवडत मेकअप करायला किंवा नाही त्यांना इंटरेस्ट एवढा वाटत की नाही करावं, तर तुमचं शास्त्र यामध्ये त्यांना काही मदत करू शकतं? हो, जरूर मदत करतं. कारण मी तुला जसं म्हटलं की सौंदर्य जोपासण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेक घटकांचा विचार करावा लागतो, त्यासाठी वेळ पैसा मेहनत तर द्यावीच लागते, तुम्हाला स्वतःकडे थोडं लक्ष द्यायला लागतं. आणि सौंदर्य हे शॉर्टकटमध्ये नाही, सौंदर्य एक तपस्या आहे, सौंदर्य हे एका कार्यक्रमात मर्यादित नाही आहे. आणि मला आवर्जून सांगावं लागतं म्हणजे बहुतांश भारतीय स्त्रियांबद्दल पण सांगावं लागतं, बऱ्याच वेळा स्त्रिया फार उदासीन असतात. मी परदेशात ठिकाणी फिरते म्हणजे मी जगभर बऱ्यापैकी प्रवास करते, मला असं बऱ्यापैकी बाहेर गेल्यावर नेहमी जाणवतं की अशा 70-80 ज्या महिला असतात खूप छान छान तयार होऊन जातात. एअरपोर्टवर उतरलं की त्यांचे कपडे बघा, त्यांचं राहणं, हात किंवा हाताचे छान नेल्स त्यांनी केलेले असतात, केस त्यांनी कलर केलेले असतात आणि छान असतात. म्हणजे जर एखाद्या कार्यक्रमाला वगैरे बऱ्याच म्हटलं तर त्या मला छान विचारतात की मी कशी दिसते, हाऊ आय एम लुकिंग,
चायना हाँगकाँगला तर गेल्या तर बऱ्याच वेळेला असे ट्रेन्स चालताना दिसतात, तर मला असं वाटायचं की जवळ गेल्यावर कळायचं की एज आई आणि मुलगी आहे, लांबून तर असे ते बहिणी वाटतात. मी नेहमी म्हणायची की ह्या बायका इतक्या स्वतःला इतक्या उत्साहानी सळसळत्या कशा आहेत, आणि त्याच्या उलट भारतात आल्यावर परिस्थिती वेगळी आहे. भारतामध्ये 50-60 वय झालं म्हणजे त्या बाईला असं वाटतं की आपलं सगळं झालंय, आणि मग त्या फार उदासीन होतात की कशासाठी छान राहायचं. बरोबर, ब्युटी इंडस्ट्री ही जसं सौंदर्यशास्त्र हे तुम्हाला प्रत्येक टप्प्यांवर मदत करण्यासाठी आहे, हे काहीतरी वेगळं नाहीये. हे तुम्हाला हेल्प म्हणतो, एखादी आपल्याला सखी किंवा गाईड असतं ना, तसे सायन्स तुम्हाला हे हेल्प करण्यासाठी आहे. त्याचा तुम्हाला नक्की तव त्याचा तुम्हाला उपयोग करून घेता आला पाहिजे, आणि उदासीनता ही सोडून देता आली पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही छान राहायला पाहिजे, तुम्हाला वाटतं आपली स्किनवर फेशियल करून घ्यायला पाहिजे, स्वतःला पॅम्पर करायला पाहिजे. बहुतेक करून गृहिणी काय करतात घरासाठी, मुलांना आपल्या मुलीला सांगतात जा पार्लरमध्ये जाऊन छान तयार हो, मुलाला सांगतील किंवा नवऱ्याला देतील. जसं ब्युटीचं सांगतात तसं खाण्यापिण्याच्या सवयी पण बघ सगळ्या फॅमिलीला देतील, माहित नाही असं होत नाही, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. शहरांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. थांबवते तुम्हाला मध्ये की अशा स्त्रियांसाठी तुम्ही काय सांगाल की त्यांना वेळच मिळत नाही कामातून, त्या वेळ मिळत नाहीये हा प्रश्न नाही म्हणताय, त्या वेळ काढत नाहीये, वेळ कधीच मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. आणि ह्यासाठी बऱ्याच जणांना वाटतं खूप वेळ द्यावा लागतो, तर मला असं वाटतं रोज थोडा थोडा वेळ 5-10 मिनिटं 15 मिनिटं स्वतःकडे थोडासा जरी वेळ दिला ना तर त्या खूप छान दिसतील किंवा राहतील, पण थोडासा वेळ हा त्यांना त्याच्यासाठी काढावा लागतो. आणि आता आपण जो चॅनलमध्ये सुरूच करतोय वेगवेगळ्या टिप्स देणं किंवा हे करणं, तर त्याच्यातून निश्चितच त्यांना घरगुती ज्यांना वेळ मिळत नाही तर ते त्यांना करता आलं पाहिजे, त्यांनी घरी त्यांना नक्की करा. मला असं म्हणायचं उगीच मला चांगलं दिसता येत नाही, मला राहता येत नाही, माझे केस चांगले नाहीत किंवा माझी स्किन चांगली नाही मॅडम, माझ्या डोळ्याभोवती काळे झालेले आहेत, अशा ज्या काय बायका म्हणतात त्या सगळ्यांना मी म्हणते सोडून द्या सगळ्या चिंता, सगळं सोडून द्या, तुम्ही छान राहा. का नाही तुमची मुलं म्हणणार की आई तू छान दिसतेस, कुठल्याही स्वरूपात एका कार्यक्रमाला नाही स्वयंपाक करताना तुम्ही छान कपडे घाला, गाऊन सुद्धा किती कशा तरी घालतात बायका. मी म्हणते का नाही सुंदर सुंदर साड्या पडलेल्या असतात कपाटात, का नाही ते साड्यांचे गाऊन छान छान करून दिवसभर. खरं म्हणजे मला एक हा महिलांना खूप छान निरोप द्यायचा, म्हणजे या संधी मला वाटतं या चॅनलमुळेच मला मिळाली, कारण बायका दिवसभर बहुतेक बहुधनच्या गृहिणी असतात त्या गाऊनवर जास्त करून घालतात. मग हे गाऊन मी परदेशात बघते खूप सुंदर सुंदर गाऊन बायका छान अशा दिवसभर ड्रेसअप करतात, आणि त्या अशा जर तुमच्या साड्या पडूनच असतात त्याचे तर छान छान कपडे घालून तुम्ही मिरवलं का कोणाला वाटणार नाही की तुम्ही छान नाही आहात. खूप जणी अशाच कपडे घालून बाहेर वगैरे जातात, त्याच्याऐवजी तुमच्या कपडे घालून त्या साड्या काढा, त्याचा काहीतरी कपडे छान शिवा, छान राहा ना. असं नाही म्हणतात की बाहेर जा, तुम्ही स्वयंपाक करताना करा, तुम्ही कुठलीही जबाबदारी करताना ती किती सुंदर प्रकारे तयार करता, केस किती छान मांडता. तू पूर्वी बघितलं असेल ना जेव्हा हेअरस्टाईल मेकअप प्रत्येक जण करत होतो पूर्वीच्या काळात, आता बायका कट करतात किंवा काय नाही, पण ज्यांचे लांब केस आहेत त्यांनी छान केशरचना करून जर घरात वावरले तर कोण नको म्हणणार आहे का. आणि त्याचमुळे आनंदी त्या जर राहतीलच आणि कुटुंबामध्ये पण सगळे मुला बाळांवर होईल, त्यामुळे ताण माझ्या मते सगळ्या जो स्ट्रेस आणि टेन्शन आहे ते जाईल. आणि महिलांमध्ये जी असणारी न्यूनगंडाची जी भावना असते त्यांना असं वाटतं की आपल्याला काही वेळ मिळत नाही आणि आपण छान दिसत नाही, ती नक्की जायला मदत होईल. आणि सौंदर्य हे म्हणूनच मी म्हणते वरवर नाही आहे, तुम्ही एकदा स्वतःकडे वेगळ्या नजरेने बघा, तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही छान राहा, मस्त जा, मस्त राहा, मस्त जगा, हसा आणि आयुष्य खूप छान जगा. तर आज आपल्याला बऱ्याच महत्वपूर्ण गोष्टी या निलिमा मॅडम कडून समजल्या आहेत, आणि एक महत्वाची गोष्ट मला आणि तुम्हालाही समजली असेलच की सौंदर्य हे फक्त मेकअप करून मिळत नाही, तर मन आतमधून स्वच्छ आणि सुंदर असेल तर आपण सुंदर आहोतच आणि दिसणारच आहोत. याचाच आपल्याला मॅडमने दिलेल्या टिप्सचा आपल्याला दैनंदिन जीवनात नक्कीच खूप फायदा होईल. निलिमा मॅम खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या टिप्स बद्दल. तर अशाच नवीन नवीन टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, त्यासाठी पाहत रहा एमकेएन ब्युटी स्टार. धन्यवाद. निलिमा भोसले सौंदर्य तज्ञ, संपर्क 9960375180 आणि 9850009032.